मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं इंडियन रसल वायपर, हे बघा धान्यांच्या पोत्याखाली बसलेला आहे. तर आपण त्याला रेस्क्यू करणार आहोत. खालू निघल रे, खाली मली बार का भिड़े मिळत नाही. अरे बापरे, तिकडे नाही नाही, मी दाबून धरले, त्याला काही ऑप्शन्स नाहीत. काय काय करू आपण, एक काम कर ना ओमकर, ये मी त्याला दाबून धरले तू नाही मरे, एवढं बोन घे खाली उडून पटकन, वड डायरेक्ट खाली. हा वड वड बुतून देऊन धरलं, वड डायरेक्ट कटकन. वरती उचल, थोडी वरती उचल, मित्रांनो. तर आपण या सापळा आता इथं निसर्गाच्या सानिध्यामध्ये रिलीज करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, याचं मराठीमध्ये नाव घोनस, इंग्लिशमध्ये इंडियन रसल वायपर, त्याचप्रकारे याला हिंदीमध्ये चित्ती देखील म्हणतात, मराठवाडा भागामध्ये याला परड देखील म्हणतात. आपण याला आता निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडण्यात आलं आहोत. तुम्ही याचा कलर आणि याचा रंग वगैरे भरपूर लोक याला फसतात, अजगराज किंवा अजगराचं पिल्लू म्हणून याला पकडण्याचा प्रयत्न करतात आणि दंश करून घेतात. तर मित्रांनो, हा साप चावला तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, पकडण्याचा प्रयत्न करायचा नाही. हा दिसतो अजगरासारखा परंतु हा अजगर नाही आहे. अजगराचा आणि याचा शेप एकदम पूर्ण प्रकारे वेगळा, याच्यावर शंकरपाळीच्या आकारासारखे याच्यावरती टिपके टिपके असतात. तुम्ही बघू शकता, एकदम क्लिअरली बघू शकता तुम्ही इथे, हे बघा अशा प्रकारे याच्यावर शंकरपाळासारखे टिपके टिपके पूर्ण बॉडीवरती असतात. आणि हा साप चावला सर्वात पहिल्यांदा तुम्हाला सरकारी दवाखान्यामध्ये जायचे. आणि ज्या ठिकाणी हा साप चावतो मित्रांनो, त्या ठिकाणचा भाग सूज येऊन काळा निळसर होऊन त्या ठिकाणी सूज येते आणि तो भाग गँग्रिंग होऊन काढावसुद्धा लागू शकतो. त्यामुळे असं आपण जेवढं तुम्ही दूरी बनवण्याचा प्रयत्न करणार तेवढी चांगली आहे तुमच्यासाठी. तर मित्रांनो, तुम्ही जवळपासच्या सर्व मित्राला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा वरती नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता, आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही याला आपण इथे रिलीज करत आहोत.